संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोनही पालख्या आज पुण्यात मुक्कामी आहेत. तुकोबांची पालखी नानापेठेतल्या निवडुंगा या मंदिरात, तर माऊलींची पालखी भवानीपेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरात ही मुक्कामी आहे. रात्रीपासूनच पुणेकरांनी या वारीचं, या पालख्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. जय हरी माऊली. काल आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी ही पुणे शहरामध्ये मुक्कामी आहे आणि पुण्यातील भवानी पेठेमध्ये पालखी विठोबा मंदिरामध्ये सध्या माऊली हे विराजमान आहेत. आणि आपण पाहतोय अगदी रात्रीपासून वारकरी आणि स्थानिक नागरिक आहेत ते पालखीचं दर्शन घेण्यासाठी, पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी रांगा लावून आहेत. जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि वारकरी हे माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी रांगा लावून आहेत. आणि आपण पाहतोय गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. महिला माऊली सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. महिला पोलीसही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराकडून आपण पाहतोय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. इथंच बाजूला जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहतोय. तिथं सुद्धा वारकरी आणि स्थानिक नागरिक हे दर्शन घेत आहेत. आणि आज दिवसभर पालखी या ठिकाणी मुक्कामी आहे आणि त्यामुळे पुणेकरांचं दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लावलेली आहे. पूर्ण वातावरण हे आज भक्तिमय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुणे मुक्कामी आहेत आणि त्यामुळे पुणेकरांसाठी हा एक मोठा भाग्याचा दिवस आहे. उद्या अवघड वाट असलेल्या दिवे घाटाचा टप्पा देखील माऊलींची पालखी पार करणार आहे. आणि त्याआधी आज दिवसभरात आपण पाहतोय भक्तिमय वातावरण आहे आणि गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.